विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचे एलबीएस ऑनलाइन क्लास मध्ये स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या द्वितीय सत्र परीक्षेचा सराव सुरू करणार आहोत। आज आपण आपला जो पाठ 28वा आहे मोर पिसारा, या पाठावरील स्वाध्याय अभ्यासणार आहोत। तर तुम्हाला सर्वांना आज आपण जे प्रश्न अभ्यासणार आहोत, प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 5 पर्यंतची, तर ही सर्व प्रश्न उत्तरे तुमच्या वर्कबुक मध्ये पूर्ण करून तुम्हाला त्याचं पाठांतर करायचं आहे परीक्षेसाठी। तर बघा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे आपला, चिचूला काय काय करावं वाटायचं ते सांगा। बघा, आपण पाठ शिकताना पाहिलं होतं की जो चिचू होता तर त्याला काय काय करावं असं वाटायचं, तर या प्रश्नाचं उत्तर अशा प्रकारे लिहायचं आहे। चिचूला कधी पक्ष्यांसारखे उडावेसे वाटायचे, कधी त्याला सशासारख्या उड्या माराव्याशा वाटायच्या, त्याला बदकासारखा गोरा रंग हवा होता आणि मोरासारखा पिसारा हवा होता। तर चिचूला या सर्व गोष्टी करावेशा वाटायच्या, अशा पद्धतीने तुम्हाला या प्रश्न पहिला जो आहे त्याचं उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर प्रश्न दुसरा आहे आपला, काते सांगा, काते सांगा, त्यातील पहिला प्रश्न म्हणजे तुम्हाला कारण सांगायचं आहे। परी झाडाच्या मागे लपून बसली, तर परी झाडाच्या मागे का लपून बसली याचं कारण तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे, परीला चिचूची गंमत पाहायची होती म्हणून ती झाडाच्या मागे लपून बसली होती। परी झाडाच्या मागे का लपून बसली होती, कारण परीला चिचूची गंमत पाहायची होती म्हणून ती झाडाच्या मागे लपून बसली होती, आलं लक्षात। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, चिचू पळत रामूकडे निघाला, म्हणजे याचं कारण लिहायचंय तुम्हाला की चिचू पळत रामूकडे का निघाला होता। तर या प्रश्नाचं उत्तर अशा प्रकारे लिहायचं आहे, आईने चिचूला रामू बुद्धिमान असल्याचे सांगितले होते, बदकासारखा गोरा गोरा रंग रामू आपल्याला देईल म्हणून चिचू पळत रामूकडे गेला। तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, चिचूची इच्छा ऐकून रामू हसू लागला। बघा, रामू हत्ती हसू लागला हे आपण पाठ शिकताना पाहिलं होतं, त्याचं कारण काय होतं, रामू का हसू लागला होता। तर या प्रश्नाचं उत्तर आहे, चिचूला मोरासारखा पिसारा हवा होता ही अशक्य गोष्ट असल्यामुळे चिचूची म्हणजे ही इच्छा ऐकून रामू हसू लागला, म्हणजे चिचूची इच्छा ऐकून रामू हसू लागला। का बरं, कारण त्यानं सांगितलं की मला कोणासारखा पिसारा हवा आहे, तर मला मोरासारखा पिसारा हवा आहे आणि ही अशक्य गोष्ट असल्याचे ऐकून, म्हणजे ही अशक्य गोष्ट आहे हे ऐकून, त्याची ती इच्छा ऐकून रामू हसू लागला। त्यानंतरचा प्रश्न, प्रश्न चौथा आहे, चिचू बिळाच्या बाहेरच झोपला। तर या प्रश्नाचं कारण काय आहे, का चिचू बिळाच्या बाहेर झोपला होता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, चिचूला पिसाऱ्यामुळे बिळात शिरता येत नव्हते, चिचूला पिसाऱ्यामुळे बिळात शिरता येत नव्हते म्हणून चिचू बिळाच्या बाहेरच झोपला। त्यानंतरचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3, नावे लिहा। त्यातील पहिला प्रश्न, उंदराचे नाव, उंदराचे नाव काय होतं? तर उंदराचे नाव होते चिचू। त्यानंतर दुसरा प्रश्न, हत्तीचे नाव, हत्तीचे नाव काय होते? तर हत्तीचे नाव होते रामू, आलं लक्षात। त्यानंतर प्रश्न चौथा आहे, जोड्या लावा, या ठिकाणी अ गट आणि ब गट दिलेला आहे, तर तुम्हाला अ गटातील जे शब्द आहे त्यांच्या ब गटातील उत्तरांसोबत जोड्या लावायच्या आहे। तर बघा, यातील अ गटातील पहिला जो शब्द, म्हणजे पहिला जो शब्द आहे तो आहे बदकाचा रंग। आता बदकाचा रंग कसा होता? तर बदकाचा रंग कसा असतो? गोरा। चिचूचा रंग कसा होता? चिचूचा रंग होता काळा। मोराचा पिसारा, मोराचा पिसारा कसा असतो? रंगीबेरंगी। परीच्या हातात काय होतं? जादूची कांडी। आणि रामू हत्ती कसा होता? बुद्धिमान। म्हणजे बदकाचा रंग गोरा, चिचूचा रंग काळा, मोराचा पिसारा रंगीबेरंगी, परीच्या हातात काय होतं? जादूची कांडी। आणि रामू हत्ती कसा होता? बुद्धिमान। तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, जोड्या लावायचं आहे आणि अशा पद्धतीने त्याचे उत्तर लिहायचे आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, प्रश्न पाचवा, कोणते लिहा। प्रश्न पाचवा आहे, कोणते लिहा। त्यातील पहिला प्रश्न, उड्या मारणारा, उड्या मारणारा कोण? तर ससा। आपण बघितलं होतं की चिचूला कोणासारख्या उड्या माराव्याशा वाटायच्या, तर चिचूला सशासारख्या उड्या माराव्याशा वाटायच्या। मग उड्या मारणारा कोण? तर ससा। त्यानंतर बघा, पंख असलेली, पंख असलेली कोण आहे आपल्या पाठामध्ये? तर पंख असलेली परी। त्यानंतर बघा, तिसरा प्रश्न आहे, पिसारा मिटवू शकणारा, पिसारा मिटवू शकणारा आहे, पिसारा मिटवू न शकणारा असं नाहीये, पिसारा मिटवू शकणारा कोण? मग तर मोर। आपण पाहिलं होतं पाठ शिकताना की मोर पिसारा काय करू शकतो? फुलवू शकतो।
मारणारी डुशी मारणारी कोण? चिचूची आई। त्यानंतरचा पाचवा प्रश्न आहे, ज्याला अद्दल घडली तो। अद्दल कोणाला घडली? तर अद्दल चिचूला घडली। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 5 पर्यंतची प्रश्न उत्तरे अभ्यासलेली आहे। तर तुम्हाला सर्वांना व्यवस्थित तुमच्या मराठीच्या वर्कबुक मध्ये ही प्रश्न उत्तरे लिहायची आहे आणि याची जी उत्तरे आहे तर ती पाठ करायची आहे, आणि राहिलेली जी प्रश्न उत्तरे आहे ती आपण पुढील व्हिडिओ मध्ये अभ्यासणार आहोत। थँक्यू।